नाचणीचं आंबील हे बनवायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत। आज आपण अख्खी नाचणी वापरून आंबील बनवूया। हे अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे हे वेगळं सांगायलाच नको। आणि नाचणीचं पीठ आणि सत्व वापरूनही आपण हे बनवू शकतो। कसं ते मी सांगणारच आहे। आपल्यासाठी व्हिटॅमिन B12 अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोबायोटिक्सचा नॅचरली मिळणारा डेली डोस आहे। एकदा बनवलं की आपण दोन प्रकारे खाऊ शकतो आणि हे गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे खाता येतो। व्हेजिटेरियन म्हणजे ज्यात आपण डेअरी वापरू शकतो। डेअरी म्हणजे काय तर ताक दही दूध। घरामध्ये कोणी वेगन मेंबर असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे बनवू शकतो, ज्याच्यामध्ये आपण सोया मिल्क, बदाम मिल्क आणि कोकोनट मिल्क वापरू शकतो। आंबील अतिशय गुणकारी आहे का? कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 अँटीऑक्सिडंट्स प्रोबायोटिक्सचा डेली डोस आपल्याला मिळतो। आपण जे अन्न खातो त्यातली सगळी पोषण मूल्य शरीरात शोषली जायला मदत होते। चयापचय सुधारतं, इम्युनिटी बूस्ट होते। मुलांना आणि ज्येष्ठांना नक्की द्या, कारण हे ब्रेन हेल्थसाठी सुद्धा उत्तम टॉनिक आहे। मधुमेह हृदयरोग असणाऱ्यांसाठी उत्तम टॉनिक, वेट लॉससाठी उत्तम फूड आहे। चांगला मूड आणि गुड क्वालिटी झोपेसाठी उत्तम टॉनिक आहे। चला लगेच रेसिपी बघूया। एक छोटी वाटी भरून नाचणी घ्या। ही नाचणी मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे। एवढ्याच अमाऊंटमध्ये घरातल्या सगळ्यांसाठी म्हणजे 4 लोकांसाठी भरपूर आंबील तयार होतं। ज्या वाटीने नाचणी मोजून घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घ्या। तांदूळ तुम्ही दुसरा कुठलाही वापरू शकता। हे दोन्ही परत एकदा पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या। यात साधारण ग्लासभर पाणी घालून रात्रभर याला भिजवून ठेवायचं आहे, किंवा साधारण 8 तास आपल्याला भिजवायचं आहे। आता 8 तासांनी हे सगळं छान भिजलंय। यातलं पाणी फेकून न देता आपण जरा बाजूला काढून ठेवूया। हे पाणी आपण नंतर वापरणार आहोत। आता ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची। लागल्यास थोडंसं चमचाभर पाणी घाला आणि आपल्याला एकदम बारीक छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता एक जाड बुडाचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट आपल्याला घालायची आहे। तर आपण साधारण मोजून घेऊया। तर इथे हे पाऊण वाटी झालेली आहे पेस्ट। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये 10 पट पाणी घालायचं आहे, म्हणजे जेवढी पेस्ट आहे त्याच्या 10 पट आपल्याला पाणी घालायचं आहे। मी इथे पाऊण वाट्या पाणी 10 वेळा घातलं आहे। तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर 2 वाट्या पाणी कमी घातलं तरी चालतं। पण आंबील बनवताना पाण्याचं आणि मिलेटच्या पेस्टचं प्रमाण हे 1:10 असंच असतं। आता हे छान मिक्स करून घ्या। आता गॅसवर ठेवल्यावरती उकळी येईपर्यंत गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। आणि एकदा याला उकळी आली की आपल्याला ह्याला स्लो फ्लेमवरती साधारण 30 ते 35 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि हे शिजताना मध्ये मध्ये सारखं ढवळा, म्हणजे त्याच्यामध्ये गोळे होणार नाही। आणि हे 30 मिनिटांनी शिजून झाल्यावर गॅस बंद करा आणि ह्याला अर्धवट झाकून आपल्याला पूर्ण गार होईपर्यंत ठेवायचे। त्याला साधारण 1/2 तास लागतो। मग तुमच्याकडे असं जर मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे। पण मातीचं भांडं सगळ्यांकडे नसतं, म्हणून आपण ह्याला काचेच्या बोलमध्ये ट्रान्सफर करूया। आता ह्याला एक स्वच्छ रुमाल बांधायचा आहे आणि आपल्याला ह्याला परत 8 तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे। रुमाल छान घट्ट बांधून घ्या। आता 8 तासांनी आपलं आंबील खाण्यासाठी तयार आहे। हे छान फर्मेंट झालेलं आहे। आता ह्याच्यावर जी साय आलेली आहे ती येतेच। ती नको असेल तर आपण ह्याला रवीनी घुसळू शकतो। तर आता हे आंबील छान तयार आहे। आता हे खायचं कसं ते बघूया। आता मी ह्याच्यामध्ये 3 डाव हे तयार आंबील घातलं आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरेपूड, लागेल तसं मीठ घालायचं आहे आणि हे छान ढवळून घ्यायचं आहे। रवीने घुसळलं तर त्याच्यामध्ये जर गोळे असतील तर ते निघून जातील। आणि 1 डावभर आपल्याला अदमोरं ताक घालायचं आहे। फार आंबटही नको आहे ताक। आता हे छान मिक्स करून घ्या आणि आपण हे असं मातीच्या भांड्यात घेऊन पिऊ शकतो। त्याची चव फार छान लागते। घरामध्ये जर कोणी चवी ढवीचे असतील
तर ह्याच्यावर आपण छान हिंग, जिरे, लसूण, कढीपत्त्याचा तडका पण घालू शकतो आणि बारीक चिरलेला कांदा घालून हे खायला देऊ शकतो. ह्याची चव अतिशय उत्तम लागते. तुम्ही नुसतेही खाऊ शकता आणि तुम्ही फोडणी घालून, कांदा घालून पण खाऊ शकता, कारण ह्याची चव जर छान लागली तर मुलं आनंदाने खातील. आणि मातीचं भांडं नसेल तर तुम्ही काचेच्या ग्लासात हे पिऊ शकता. आणि तुम्ही ह्याला लंच किंवा डिनरचा ऑप्शन म्हणून बघत असाल तर हे थोडंसं घट्ट ठेवलं, थिक ठेवलं की तुमचं पोटही छान भरेल, नाहीतर असं पातळसर तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. आता हेच तयार आंबील आपण एका बोलमध्ये घेऊया. आता आपण याचं गोड वर्जन करणार आहोत. याला पण 1:3 असंच प्रमाण ठेवायचं आहे. तर 3 डाव जर तुम्ही आंबील घातला असेल तर 1 डाव आपल्याला दूध घालायचं आहे. आणि तुम्ही जर व्हीगन असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोकोनट, सॉय, बदाम किंवा ओटचं दूध पण घालू शकता. आता हे एका काचेच्या ग्लासमध्ये काढूया. याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत याला छान मिक्स करून घ्या. बघा, तुम्ही तिखट आणि गोड दोन्ही प्रकारे खाऊ शकता. व्हीगन असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लांट बेस्ड मिल्क पण घालू शकता. आणि घरात चवीढवीचे लोक असतील तर त्यांच्यासाठी वरून मस्त तडका, हिंग, जिरे, लसणीचा तडका घालून सुद्धा तुम्ही हे एन्जॉय करू शकता. याच्यामध्ये मस्त वरून केशर घालू शकता तुम्ही. तर हे जरूर करून बघा. आठवड्यातले 2-3 दिवस तुम्ही वेगळ्या वेगळ्या मिलेटचे अशाच प्रकारे आंबील बनवून खाऊ शकता. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच एक छान पौष्टिक रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.